महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी मुलांनो तुम्हाला हे माहीतच आहे की मसावी म्हणजे दिलेल्या संख्यांचा सर्वात मोठा सामायिक विभाजक असतो उदाहरणार्थ जर आपल्याला साठ आणि पंचाहत्तर या संख्यांचा मसावी काढायचा असेल तर प्रथम आपण साठचे सर्व विभाजक लिहू एक दोन तीन चार पाच सहा दहा बारा पंधरा वीस तीस आणि साठ यानंतर पंचाहत्तरचे विभाजक लिहू एक तीन पाच पंधरा पंचवीस आणि पंचाहत्तर आता या दोन्ही संख्यांमधील सामायिक विभाजक पाहू ते आहेत एक तीन पाच पंधरा पहा यातील सर्वात मोठा विभाजक आहे पंधरा म्हणून साठ आणि पंचाहत्तर या संख्यांचा मसावी हा पंधरा आहे अशा प्रकारे मसावी काढणे आपण इयत्ता सहावीमध्ये शिकलो मुलांनो जेव्हा संख्या मोठ्या असतात तेव्हा त्यांचे सर्व विभाजक लिहून मसावी काढणे किचकट असते अशा वेळी जर आपण अवयव पाडून मसावी काढला तर ते सोपं जातं म्हणून आता आपण मूळ अवयव पद्धतीने म कसा काढायचा ते पाहू उदाहरण एक समजा आपल्याला छप्पन्न आणि बत्तीसचा मूळ अवयव पद्धतीने मसावी काढायचा आहे तर प्रथम आपण छप्पन्नचे मूळ अवयव काढू छप्पन्न बरोबर दोन गुणिले अठ्ठावीस बरोबर दोन गुणिले दोन गुणिले चौदा बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले सात आता आपण बत्तीसचे मूळ अवयव काढू बत्तीस बरोबर दोन गुणिले सोळा बरोबर दोन गुणिले दोन गुणिले आठ बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले चार बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन आता पहा छप्पन्न आणि बत्तीस या दोनही संख्यांमध्ये दोन हा अवयव प्रत्येकी तीन वेळा आलाय म्हणून दोन हा अवयव तीन वेळा गुणू बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन बरोबर आठ म्हणून छप्पन्न आणि बत्तीसचा मसावी आठ आहे हेच गणित आपण उभ्या मांडणीतही करून पाहू मसावी काढण्यासाठी सामायिक अवयवांचा गुणाकार केल्यानंतर जी संख्या मिळते ती दिलेल्या संख्यांचा मसावी असतो उदाहरणार्थ अठ्ठावीस व बेचाळीसचा मसावी काढायचाय म्हणून अठ्ठावीस बरोबर दोन गुणिले चौदा बरोबर दोन गुणिले दोन गुणिले सात आणि बेचाळीस बरोबर सहा गुणिले सात बरोबर तीन गुणिले दोन गुणिले सात पहा या दोन्ही संख्यांमधील सामायिक अवयव दोन व सात हे एकदाच आलेत म्हणून दोन गुणिले सात बरोबर चौदा म्हणून अठ्ठावीस व बेचाळीसचा मसावी चौदा आहे उदाहरणार्थ पंचवीस व चाळीसचा मसावी काढा पंचवीसचे अवयव बरोबर पाच गुणिले पाच चाळीसचे अवयव बरोबर चार गुणिले दहा बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच दोघातील पाच हा एकच सामायिक अवयव आहे म्हणून पंचवीस व चाळीसचा मसावी पाच आहे